श्रीगोंदा तालुका तहसीलदारपदी गेली 2 महिने प्रभारी म्हणून चारुशीला पवार या काम पाहत होत्या. त्यांच्या जागेवर आता अहमदनगर जिल्हा अन्न पुरवठा विभागात कार्यरत असणारे प्रदीप कुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन तहसीलदार पवार यांच्या समोर तालुक्यातील विविध प्रश्न सोडवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. आता येणारे नवीन तहसीलदार ही सर्व आव्हाने कसे पेलतात हे पाहणे गरजेचे आहे. प्रमोद आहेर, स्मार्ट महाराष्ट्र न्यूज, श्रीगोंदा. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.